गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन इयत्ता सातवीच्या सायन्स विषयाला सुरुवात करतो। काही व्हिडिओज तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून पाठवलेले, दॅट इज ऑल्सो द रेकॉर्डेड व्हिडिओ। आज आपण मागच्या वेळेला जो टॉपिक पाहिलेला आहे ॲडॅप्टेशन, तो पुढे कंटिन्यू करतो आहे, आणि त्याच्या संदर्भात तुम्ही लिहिलेलं पण आहे ॲडॅप्टेशन, व्हॉट इज ॲडॅप्टेशन। सो नेक्स्ट लेवलला आपण जाऊया आता, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स। यामध्ये आपल्याला जे ॲडॅप्टेशनचं स्ट्रक्चर आहे की प्लांट्स ॲडॅप्ट करतात, ते कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन होत असतं ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर बघा, डेझर्ट आणि हां, त्याच्यामध्ये डेझर्ट प्लांट, डेझर्ट म्हणजे या ठिकाणी इथं बघा डेझर्ट प्लांट दिलेले, डेझर्ट प्लांट म्हणजे जे वाळवंटी वनस्पती असतात, म्हणजे वाळवंटामध्ये आढळणाऱ्या वनस्पती। तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे ॲडॅप्टेशन झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। आता ह्या वनस्पतीला तुम्ही तो ओळखतात, दॅट इज कॅक्टस। हा आहे कॅक्टस, बघा या ठिकाणी दिलेला आहे, हा कॅक्टस आहे। मग या कॅक्टसमध्ये कशाप्रकारे मॉडिफिकेशन झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। डेझर्ट प्लांट्स आर इदर लिफलेस और देअर लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स और हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स। थॉर्न्स म्हणजे काटे। हे जे डेझर्ट प्लांट्स असतात, एकतर ते पानरहित असतात, दॅट इज लिफलेस, बघा, और दे लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स, किंवा त्याचे जे पानं आहे ते पानं एकदम काटेरी असतात, किंवा त्यांचं पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं, बघा, स्मॉल नीडल्स किंवा मॉडिफाईड इन टू थॉर्न्स। थॉर्न्स म्हणजे काटे। ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपरेशन। आणि त्याच्यामुळे पानं मर्यादित असल्यामुळे किंवा पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असल्यामुळे इव्हॅपरेशन कमी प्रमाणात होत असतं। इव्हॅपरेशन म्हणजे बाष्पीभवन, कारण वनस्पतींना पाणी जे आवश्यक असतं ते पानांमधून मिळत असतं, परंतु पानांची संख्या जर मर्यादित असेल, पानांचं रूपांतर जर काट्यांमध्ये झालेलं असेल तर इव्हॅपरेशन कमी होतं, म्हणजे हा ॲडॅप्टेशनचा एक भाग आहे। द स्टेम स्टोर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी। फ्लेशी म्हणजे मांसल, त्यांचे जे स्टेम आहे ते अत्यंत मांसल असे असतात, जाडजूड असतात, तर त्याच्यामध्ये वॉटर आणि फूडचं स्टोरेज झालेलं असतं। द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲबसेन्स ऑफ लीव्स। आणि जर आपण ते स्टेम म्हणजे खोडाकडे जर बघितलं, तर हे जे खोड आहे, हे खोड आपल्याला लक्षात येईल की हे हिरवं आहे, बघा हे हिरवं आहे, आणि हे हिरवं असल्यामुळे त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घडून येते, कारण त्यांना पानं नाही आहे, म्हणून पानांच्या ॲबसेन्समध्ये फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट थ्रू स्टेम। देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर। त्यांची जी मुळं आहे ते मुळं अत्यंत खोलवर जात असतात, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळवण्यासाठी ते मुळं जमिनीमध्ये खोलवर जात असतात। देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू। त्यांच्या स्टेमवर एक वॅक्सी सबस्टन्स असतो, म्हणजे एक तेलाचा किंवा मेणाचा असा चिकट असा थरसुद्धा असतो। आता हे झालं डेझर्ट प्लांटबद्दल, आता बघूया आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन। आता स्नोवी रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेश। आता या वनस्पतीला तुम्ही माहिती आहे किंवा आपण ओळखू शकतो, दॅट इज देवदार ट्री। हे देवदार ट्री आहे, हा बघा, हा देवदार ट्री आहे, आणि या देवदार ट्रीच्या माध्यमातून आता मी तुम्हाला काही गोष्टी इथं सांगतो की याच्यामध्ये कशाप्रकारे स्नोवी रिजनमध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे किंवा बदल झालेला आहे। प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफेरस लाईक देवदार अँड पाईन, बघा देवदार आणि पाईन त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात, कॉनिफेरस प्लांट त्या ठिकाणी आढळतात। दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप, कोनिकल म्हणजे असं त्रिकोणी आकार असतो, कोणीय आकार असतो त्याला आपण म्हणतो
कोनिकल इन शेप ड्यू टू द स्लोपिंग ब्रांचेस त्यांच्या ब्रांचेस किंवा फांद्या ह्या स्लोपिंग असतात इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम अक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड याचा प्रमुख फायदा असा की जेव्हा आपण बघतो की जेव्हा बर्फाळ प्रदेश असतो किंवा स्नोवी रिजनमध्ये आपण बघतो की बर्फ सतत पडत असतं आणि बर्फ सतत पानावर जर पडलं तर पानं खराब होऊ शकतात किंवा ते झाडं टिकणार नाही तर या पद्धतीने त्यांचा जो शेप आहे तो शेप असा कोनीय असतो कोनीय म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की बघा असा कोन त्या ठिकाणी तयार होतो हा कोनीय आहे आणि त्याच्यामुळे येणारा जो बर्फ असतो तो सरळ इथून पानांच्या खाली बघा या ठिकाणी दाखवलेला आहे तो पानांवर राहणार नाही आणि सरळ खाली निघून जाईल तर अशामुळे आपल्याला हे ॲडॅप्टेशन झालेलं आढळतं ठीक आहे याचा पुढचा जो भाग आहे आता दोन भाग मी तुम्हाला शिकवले ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लँट अँड ॲडॅप्टेशन इन प्लँट्स ऑफ स्नोवी रिजन तर हे दोन घटक तुम्हाला मी अभ्यासासाठी देणार आहे तर तुम्ही लिहून काढायचे आहे प्रश्न तुम्हाला मी सेंड करतो